नमस्कार मी आकाश जाधव मंथली स्ट्रॅटेजी सेशन झाल्याच्यानंतर बेसिकली मधल्या काळात मागच्या चार पाच दिवसामध्ये इतक्या काही वेगवेगळ्या बँकिंग क्षेत्रांमधल्या न्यूज आहेत त्या आलेल्या आहेत त्या मला असं वाटलं एक छोटासा व्हिडिओ बनून त्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना त्याबद्दल गाईड करावं व्हिडिओची स्पीड जर कमी वाटत असेल तर वन पॉईंट फाईव्हच्या स्पीडनं तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे वेगवेगळ्या जितक्या काही बँकिंग किंवा आर बी एन टी पी सीचा निकाल लागणं एस बी आप्रेंटिसची जॉइनिंग घेणं त्यानंतर मुलांचे ऑटोमॅटिकली नंबर ऑफ फोन जे आहेत ते वाढतात मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं त्यातले जेवढे जास्तीत जास्त डाऊट्स मला घेता येत असतील तेवढे जास्त जास्त डाउट मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करतो ते कव्हर करत असताना मुलांना आपण कम्प्लीट कॉनच्या बॅचसाठी एक ऑप्शन दिलं होतं एक महिना तीन महिने सहा महिने आणि बारा महिने खूप विद्यार्थ्यांचे त्याबद्दलचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेले आहेत मी सांगितलं होतं की एक सात दिवसामध्ये ही ॲक्टिव्हिटी करून बघितो आज त्यातला सातवा अर्थात शेवटचा दिवस आहे सात डिसेंबर तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या प्रिपरेशनसाठी मग भरही सध्याला एखादं महिन्यासाठी करायचं असेल किंवा तीन महिने सहा महिने बारा महिने तर ह्यापैकी कोणत्याही पार्टला तो ते अप्लाय करू शकतो खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्हाला त्याबद्दल माहिती घेता येईल डबल सेवन डबल टू डबल झिरो डबल वन फोर वन आणि फोर टू ह्या पद्धतीनं तर आज झाल्याच्यानंतर मी त्याच्यानंतर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकदा बोलेन आणि त्यानंतर हाच पार्ट पुढे कंटिन्यू ठेवायचा की डिस्कंटिन्यू करून फक्त एका वर्षाचं ठेवायचं हे मी त्यानंतर ठरवून टाकेल पण बेसिकली मागच्या सहा दिवसामध्ये तुमचा सगळ्यांचा सा खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्या गोष्टीला आल्या आलेला आहे त्याबद्दल धन्यवाद चला आपला आजचा पाठ स्टार्ट करत असताना पहिल्यांदा रेल्वेच्या एन टी पी सीचा निकाल लागणं आणि निकाल नाही लागला अजून पण त्यातल्या पुढच्या एक्झामची डेट आलेली आहे चौदा ते अठरा फेब्रुवारी याच्यामध्ये रेल्वेच्या एन टी पी सीची एक्झाम जी ती अपेक्षित आहे आणि पंधरा जानेवारीपर्यंत त्याचा निकाल जो आहे सी बी टी वनचा तो निकाल पंधरा जानेवारीपर्यंत लागू शकतो विद्यार्थी इमिजिएट थोडंसं संभ्रमात पडलेले आहेत की आपण काय करायचं कारण की त्यापैकी बऱ्यापैकी त्यातले बऱ्यापैकी विद्यार्थी हे बँक एक्झामची तयारी करत आहेत तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही टिपिकली क्लिकल एक्झामची तयारी करतायत आय बी पी एस क्लर्कची तयारी करतायत आणि सोबत मी पी ओ म्हणत नाही आहे आय बी पी एस क्लकची तयारी करतायत आणि सोबत तुमचा रेल्वेच्या तुमच्या शिफ्टचा रॉ स्कोअर हा तुम्ही एकदम सेफ झोनमध्ये आहात तर मला असं वाटतं की अशा वेळेला तुम्ही रेल्वेच्या प्रिपरेशनवर तुमचा फोकस हा जास्त ठेवला पाहिजे त्या पाठीमागचं कारण जर आय बी पी एस क्लक गेली तर ठीक आहे काही दिवसांनी आर बी आय असिस्टंट आहे न्यू इंडिया असिस्टंट आहे एस बी आय क्लर्क आहे तत्सम त्याच्याशी संबंधित एक्झाम एका वर्षी कमीत कमी सहा सात आहेत पण एकदा का रेल्वेची एन टी सी गेली ती शक्यतो तीन ते चार वर्षातून एकदाच आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना समोर आय बी पी एस आहे पण एक सेफ स्कोर आमच्या हातामध्ये एन टी पी सीचा रॉ स्कोअर आहे त्यांना असं वाटतं हो माझी सी बी टी तसंही निघून जाईल तर अशा विद्यार्थ्यांनी मला असं वाटते की तुम्ही इमिजिएट लागायचं आहे ह्या पुढच्या कामाला अर्थात तुम्हाला या पद्धतीने तयारी करायची आहे तुमच्यापैकी काही जण असे ज्यांची जेन्युनली बँकिंगची तयारी चांगली आहे आणि बँकिंगची त्यांचे एकतर निकाल येण्याचे चांगले चान्सेस आहेत आणि वेगवेगळ्या टेस्टच्या माध्यमातून त्यांना असं कळतं आहे की माझा निकाल येणारच आहे तर अशा विद्यार्थ्यांना सांगेल की तुम्ही तुमचं प्रिपरेशन जानेवारी महिन्याचं चा। जसं चाललंय तसं चालू द्या आणि सोबतसोबत त्यांना थोडंसं इफी आहे की एकदमच त्यांचे जे मार्क्स आहेत कुठेतरी पंचेचाळीस ते साठ या दोघांच्या मध्ये आहेत एन टी पी सी सी बी टी टूचे तर अशांना माझा सल्ला हा राहील की सध्या बँकिंगचं जे प्रिपरेशन चालू आहे ते जसं चालू आहे तर तसं मेन्सपर्यंत चालू द्या त्याच्यासोबत फक्त जी केसारखा विषय अभ्यासाला घ्या जी केचा अभ्यास आतापासून का तर सिलेबस वास्ट आहे त्या कम्पॅरिझनमध्ये मॅथ्स आणि रिजनिंग खूप सोपं आहे एन टी पी सीचं सी बी टी टूचं सुद्धा हा एवढं एक काम तुम्हाला करायचं आहे जी केची तयारी आतापासून करा थोडं थोडं वेळ बँकिंगच्या तयारीसोबत ठेवा आणि जसं तुमच्या मेन संपत आहेत त्याच्यानंतर मॅथ्स आणि रिजनिंगचा टिपिकली सी एन टी पी सी ओरिएंटेशन हे नंतर करून घेता येईल जे विद्यार्थी फुल टाईम एन टी पी सी सी बी टी टूची तयारी करतायत त्या सगळ्यांना विनंती आहे की सी बी टी वनच्या सगळे जेवढे काही शिफ्ट्समधले शिफ्ट पेपर आहेत त्या सगळ्या शिफ्टचे पेपर एकदा सोडून काढा सी बी टी वनचे आणि जुने जितके काही स्लॉट्सचे जुन्या सी बी टी टूचे पेपर्स आहेत ते सुद्धा एकदा सोडून काढा त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला होईल सोबत मी जी ए जी केबद्दल बोलू जी केची तयारी जर करायची असेल इंग्लिश किंवा हिंदी मीडियमच्या पुस्तकातून करायची असेल तर मला असं वाटतं ल्युसंटचं पुस्तक तुम्हाला चांगलं आहे स्पेसिफिकली हिंदीमधून करायचं असेल तर स्पीडीचं पुस्तक मिळतं स्पीडी पब्लिकेशनचं त्यांचंसुद्धा पुस्तक चांगलं आहे ह्याच्यातून चालू करा टेस्ट सिरीज असेल तर रेल्वेसाठीची चांगली टेस्ट सिरीज त्या लेवलनं पेपर काढणारी ही मला असं वाटतं टेक्स्टबुक जी चांगली पण आहे आणि त्यातल्या त्यात स्वस्तसुद्धा आहे ती तुम्ही वापरू शकतात रेल्वेच्या एन टी बी सीच्या तयारीसाठी तर एवढा पार्ट यांच्यासाठी महत्त्वाचा मला सांगायचं होता दुसरा मुद्दा येतो टी जे एस बीचा इंटरव्ह्यू टी जी एस बीचे आपले मॉक सेशन जे आहेत ते तीन झालेत आज चौथं सेशन आणि आजपासून लगेचचे लगेच मॉक इंटरव्ह्यू चालू होत आहेत अजूनही तुमच्यापैकी काही लोकांनी इंटरव्ह्यूच्या पाठची तयारी चालू केली नसेल तर मला असं म्हणणं होतं की तुम्ही तुमचं नाव आणि स्पेस देऊन टी एस बी हा पाठ बऱ्याच सरांना नाईन झिरो टू एट थ्री एट टू एट टू सिक्स या नंबरवर पाठवा ते टी जे एस बीच्या ग्रुपमध्ये ॲड करतील आणि सोबत त्यांचे फ्री सेशन झालेले आहेत सध्याला आणि ज्यांना असं वाटतं की बॅच करायची आहे त्यांनी आय प्रथमप्र त्यांची बॅच जी आहे ती परचेस करायची आहे पुढचा मुद्दा आहे तो टी जी एस बीचे इंटरव्ह्यू लगेच लगेच असल्यामुळे आता वेळ कमी आहे तर आपण मॉक जे ते आजपासून स्टार्ट केलेले आहेत पुढचा आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या ए एफ ओचा इंटरव्ह्यूचा पाठ बँक ऑफ महाराष्ट्राचा ज्या ज्या विद्यार्थ्यांचा ए एफ ओचा निकाल आलेला आहे अशांनी म्हणजे एक्झाम पास झाले आहेत अशांनी त्यांचं नाव आणि स्पेस देऊन बी ओ एम हा मेसेज पुन्हा एकदा त्याच नंबरला पाठवायचा आहे सर तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक देतील ग्रुप मागचे दोन तीन दिवस बंद ठेवला होता आजपासून तो ओपन होऊन जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रुपला जॉईन करायचं किंवा नाही हे तुम्हाला ऐच्छिक आहे मी तुम्हाला जोर जबरदस्ती करत नाही की ग्रुप जॉईन करा ग्रुप जॉईन केल्यानंतर आम्हाला काय मिळेल सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या इंटरव्यूचा ग्रुप जॉईन केल्यानंतर एक जे आहे तुमचं यूट्यूबवरचं फ्री सेशन असेल ज्याच्यामध्ये ओव्हरऑल त्या एक्झामबद्दलचं गायडन्स असेल ग्रुप स्टार्ट केल्याच्यानंतर फा म्हणजे त्याच्यामध्ये काही आपण जुने मुलं ॲड करूयात जे तुमचे एक जनरल जे डाऊट्स आहेत ते डाऊट करतील आणि फॅकल्टीसुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल असतील एवढा पार्ट तुम्हाला ग्रुपमध्ये मिळेल ग्रुप जॉईन केलाच पाहिजे असं काय पण केलात तर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला मिळायला सोपं जाईल तर बीओ एमच्या आपण एक सेशन जे आहेत ते आज सात डिसेंबरला अभिषेक सर संध्याकाळी चार वाजता सेशन हे घेतील हे सेशन झाल्याच्यानंतर आपण मध्ये एक तीन चार दिवस थांबूयात आणि तीन चार दिवस थांब थांबण्याच्या पाठीमागचं कारण टी जी बीचे सगळे मॉक्स कम्प्लीट करायचे आहेत टी जी बीचे एकदा मॉक कम्प्लीट झाले की मग तुमचा पाठ स्टार्ट करत काल मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आता त्यांचे असं वरून वरून अजून कन्फर्म नाही एवढी माहिती मिळते की ह्या महिन्यामध्ये नाही इंटरव्ह्यूचे शेड्यूल जे आहेत ते पुढच्या महिन्यामध्ये होऊ शकतं अजून माहितीचा सोर्स तेवढा तगडा नाही पण त्याबद्दल जशी जशी माहिती मिळेल तशी मी त्या ग्रुपवर घेत आपला तुमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर अपडेट करून देईल बँक ऑफ महाराष्ट्राच्या तर हा पुढचा पॉट होता बँक ऑफ महाराष्ट्राच्या खूप मुलाचे कॉल ह्या ह्या हिशेबानं पण होते मी वेगळ्या वेगळ्या फॅकल्टीच्या वेगळ्या वेगळ्या आन्सर की चेक केल्या आन्सर की चेक केल्यानंतर सर माझे पस्तीस बरोबर येत होते माझे छत्तीस येत होते सदोतीस येत होते बत्तीस येत होते त्या हिशोबाने आमचे मार्क चौसष्ट अडुसष्ट सत्तर बहात्तर पाहिजे होते पण कुठेतरी आमचे मार्क पन्नास बावन्न पंचावन्न एवढे आलेले आहेत हा मुलांचा जो आहे तो इश्यू आहे दुसरं म्हणजे कट ऑफ न काढायलामुळं एक्झॅक्ट मुलांना आयडिया येत नाही की कट ऑफ नसल्यामुळे माझं का नाही आलं कशा नाही आलं मार्क जास्त आहेत कमी आहेत त्याच्यानंतर पण का नाही आलं या पद्धतीने मुलांचे इश्यू आहेत तर ह्या इश्यूज तुम्हाला जर रेज करायचा असेल आणि तुम्ही केला पाहिजे तुमचा हा जर इश्यू असेल तर मला असं वाटतं तुम्ही आय बी पी एसच्या वेबसाईटवर सी जी आर एस कंप्लेंट अँड ग्रीव्हेंसेस रिड्रेसल सेल हा जो आहे याच्यावर तुमची जी काही कंप्लेंट आहे ती कंप्लेंट रजिस्टर केली पाहिजे कारण की त्या कंप्लेंटला जरी जरीही आय बी पी एसच्या वेबसाईटवर डेली भरपूर कंप्लेंट्स त्या पद्धतीच्या येतही असतील पण नंबर ऑफ कंप्लेंट जर जास्त गेल्या म्हणजे जेन्युन असतील तर तो माला वेड़ा तेचा ची सौल तर मला असं वाटतं त्याकडे लक्ष वेधलं जाईल आणि त्याच्याबद्दलची कसली त्रुटी असेल तर ती सॉल्व्ह करण्याच्या आय बी पी एसच्या साईडनं प्रयत्न होईल तर हा एवढा एक पा काम जो आहे तो स्कोअर कार्डबद्दल तुम्हाला करायचा आहे आय बी पी एसच्या वेबसाईटवर तुम्हाला कंप्लीट करून बसायचं आहे पुढचा पाठ एस बी आयच्या अप्रेंटिसशी जॉईनिंग त्याच्याबद्दलचं जे आहेत आज मेल आलेत मुलांना त्यांना वीसपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत ट्रेनिंग सांगितलेली आहे आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जॉईनिंग सांगितलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सिरियस प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत आणि ज्यांचं घरचं बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे अशांना मी सांगेल जॉईन करू नका पहिल्यांदा दुसरी गोष्ट ज्यांचं घरून वीक कंडिशन आहे आणि ज्यांना स्वतःचं स्वतः चालवावं लागतं स्वतःचा खर्च स्वतः करावा लागतो मला असं वाटतं यांच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी त्या पाठीमागचं कारण पंधरा हजार रुपये तुम्हाला मिळत आहेत सा तिथलं जे स्टायपंड आहे ते आणि त्यानिमित्त त्या माध्यमातून आपण कोणत्याही महाराष्ट्रातल्या मोठ्या सिटीमध्ये छोट्या सिटीमध्ये आपण आपलं आपलं भागू शकतो सोबत आपल्या वेगवेगळ्या फॉर्मचा खर्च होतो त्यातून निघून जाईल तर ज्यांची कंडिशन चांगली आहे एक वर्ष त्याच्यामध्ये अडकून पडू नका पण ज्यांची कंडिशन वीक आहे आर्थिक परिस्थिती चांगली नाही एस अशांनी एसबीआयचे अप्रेंटिस जॉईन करायला हरकत नाही आहे तर ह्या पद्धतीनं त्यांच्यानंतर त्यांचं मेडिकल सांगितलेलं आहे मेडिकलबद्दल आहे पण आता माझ्याकडं तो मेल जो आहे तो नाही आहे किंवा मी अजून वाचलेला नाही आहे त्यामुळे त्यामध्ये दिलेल्या इन्स्ट्रक्शन सगळ्या बघा त्याच्यात दिलेलं असतं कॅरेक्टर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे केल्याच्यानंतर त्या मेल हा सेल्फ एक्सप्लेनेटरी असतो पोरांना इतका आळस असतो ते मेल वाचत नाहीत आणि फोन करतात कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणाचं पाहिजे माझं कुठं सिलेक्शन झालं आहे मला कुठं मेल आला आहे मला कुठून कळणार तुमच्याच मेलमधून वाचून करणार तर पहिल्यांदा तो मेल तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे की त्यात दिलेला आहे शक्यतो असतं गॅझेटेड ऑफिसरचा एखादा किंवा तुम्ही शेवटचे जे स्कूल किंवा कॉलेज अटेंड केलेलं आहे तिथल्या प्रिन्सिपलचा एखादा लागला तर बँक ऑफिसरचा या तीनपैकी दोन असं काही ना काही दिलेलं असतं त्यामुळं ते व्यवस्थित तुम्हाला वाचायचं आहे त्याच्या मेडिकलबद्दलसुद्धा तुम्हाला कोणाला इश्यूज आहेत की मेडिकल आपण करायचं की ते सांगणार डाऊट असेल तर त्या त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर झालं औरंगाबाद झालं पुणे झालं तिथल्या तिथल्या ऑफिसमध्ये एकदा कॉन्टॅक्ट करतो विचारून घ्या ते सांगतील त्या पद्धतीनं तुम्हाला प्रोसेस फॉलो करायची आहे एस बी आय अप्रेंटिसबद्दल मला सांगायचं होतं का त्यांची जॉईनिंग इमिजिएट आहे त्यांना लवकरात लवकर त्या गोष्टीबद्दल ठरवायचं आहे तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स बाकी कुठेही पकडला जात नाही तुमचा कुठेही बँकिंगचा तो एक्सपिरियन्स नाही आहे तो जॉब नाही ते अप्रेंटिसशिप आहे त्यामुळं माझं शक्य तो त्याला नकार असेल पण घरची कंडिशन खराब असेल तर तुम्ही जॉईन करू शकता पुढचा पार्ट आपली बँकिंगची निंजा फाय पॉईंट टूची जी बॅच आहे ती आपण तीन जानेवारीला स्टार्ट करतोय पण मी इमिजिएट बॅच राईव्ह केलेली नाही आहे तुम्ही तेव्हापर्यंत फोर पॉईंट टूच्या बॅचमध्ये जायचं आहे फोर पॉईंट टूच्या बॅचमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना जवळपास एक तीस तारखेच्या नंतर तीस नोव्हेंबरच्या नंतर जे विद्यार्थी आलेले आहेत त्या सगळ्यांना आपण पुढच्या बॅचमध्ये फाय पॉईंट टूमध्ये ऑटोमॅटिकली फ्री ट्रान्सफर जे ते देणार आहोत त्यामुळं इमिजिएट जर तुमच्यापैकी कोणी बँकिंगची तयारी करायला नवीन विद्यार्थी असतील त्यांनी फाय पॉईंट ऐवजी आपण जी ऑलरेडी चालू केलेली फोर पॉईंट टू ज्याच्याबद्दलची डिटेल्स खाली तुम्हाला दिसत आहेत त्यामध्ये तुम्ही एनरोल करायचं इकडे ऑटोमॅटिकली तीन जानेवारी आले तर दोन किंवा एक तारखेला तुम्हाला फोन येईल आमच्याकडून की तुम्हाला बॅच ट्रान्सफर करून पाहिजे का तुम्ही हो म्हणलात तर ऑटोमॅटिकली ते ट्रान्सफर करण्यात येते तर हा महत्त्वाचा पार्ट याच्याशी संबंधित होता त्यानंतर बँकेची एक्झामची तयारी करतायत डिसेंबर आणि जानेवारी बिलकुल हॉट महिना आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमची प्री आणि मेन्सची तयारी जी आहे त्या दोघांचा बॅलन्स करायचा आहे एकदम असं नाही करायचं आहे प्री आणि मेन्स म्हणजे मी दोघांसाठी सांगतो आहे स्पेशलिस्ट ए एफ ओलाही सांगतो आहे आणि जनरलिस्ट एक्झामसाठी सांगतो आहे यामध्ये एकदम माझा अठरा एकोणीसपर्यंत मी एकदम आय बी पी एसची एक्झाम होऊ देतो आणि मग ठरवतो मेन्सचा काय करायचं आहे असं करू नका त्यानंतर यावर्षी नंबर ऑफ जागा जास्त असल्यामुळं खूप लोकांना धक्का बसणार आहे पॉझिटिव्ह धक्का बसणार आहे सगळ्यात महत्वाचं झाल्याच्यानंतर सिलेक्शन झालं आहे किंवा क्वालिफाय झाल्याच्यानंतर दोन दिवस विश्वासच बसणार आहे की माझं कसं काय झालं म्हणून सिलेक्शन का तर नंबर ऑफ वेकन्सीज ह्या वेळेला मागच्या वर्षी तुलनेत तिघांच्याही केसमध्ये आय पी ओ आय बी पी एस पी ओ आणि आय बी पी एस पीओ तिघांच्याही वेकन्सीज जास्त असणार आहेत त्यामुळं आतापासूनच तुम्हाला प्री आणि मेन्स दोघांमध्ये व्यवस्थित सांगड घालायची मग सर ते ठरवायचं कसं की प्रीचं किती करायचं आणि मेन्सचं किती करायचं सगळ्यात महत्त्वाचं त्यासाठीचं रिअल इंडिकेटर की प्रीचं किती आणि मेन्सचं किती ठरवायचं असेल तर मला असं वाटतं की तुमचा टेस्टचा स्कोर जर तो कन्सिस्टंटली खूप चांगला पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त येतो प्रीचा स्कोअर ऑटोमॅटिकली सकाळचा वेळ थोडासा प्रीला देऊन मेन्सकडे शिफ्ट होऊन जायचा आहे आता ह्या घडीला ह्या महिन्यापासून जी एचा जो वेळ आहे तो दोन ते तीन तास करायचा आहे मी पहिल्यांदा तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओज बघितला असेल मी एका तासाच्या पुढे तुम्हाला जाऊ देत नाही शक्यतो पण आता महत्त्वाच्या मेजर एक्झाम पुढे येऊन थांबलेले आहेत आता ऑटोमॅटिकली आपला गिअर शिफ्ट करायचा दोन ते तीन तासावर आपल्याला जिअर आणायचं आहे जीएचे जीए सोर्सेस तुम्ही सध्या जे करतायत तेच दोन चांगले सोर्सेस पकडायचे आणि त्याची जास्ती जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे तुमच्याकडे असलेल्या सोर्सेसमध्ये स्टडी आहे किंवा आहे अफेअर्स क्राऊड आहे जी के टुडे आहेत हे जीए जी केचे स्पेशलिस्ट आहेत त्याशिवाय तुम्ही अड्डा ऑलिवोड ग्रेडअप किंवा आता बैजूस झालेलं ह्यांचेसुद्धा सोर्सेस जे आहेत ते सोबतसोबत बघू शकतात तर त्यामुळं तुम्हाला दोन्ही एक्झामचं प्रिपरेशनचं बॅलन्स करायचं आहे तुम्ही तुमच्या स्टेजला कोणत्या स्टेजला आहात काही मुलं असे जे जेन्युअनली वीक आहेत ज्यांना असं वाटतं ते प्री निघाली कमीत कमी मला मेन्स देऊन यायची आहे पास नाही तर अशा थोडंसं प्रीवर फोकस केलं ते पण चालूच जाईल तर डिपेंड की तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये कोणत्या टप्प्यावर आहात त्या टप्प्यावर तुम्हाला ठरवायचं आहे की पुढे करायचं काय तर प्रत्येकाचा तो जो प्लॅन आहे तुम्ही सगळ्यांचा वेगळा असेल त्यामुळं त्याच्यामध्ये मी सांगत नाही की तुम्ही हे करा किंवा ते करा पण बॅलन्स करा प्री आणि मेन्सचं प्रिपरेशन सेम मला विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा सांगायचं आहे की एकदमच आता सध्याला प्री निघाली की नंतर मेन्स बघूत असं नका करू वेकन्सी जागा सध्याला चांगल्या आहेत त्याच्या टू टेन टाईम्स मुलं घेणार आहेत त्यामुळं प तसं ते असेल तरी पण खूप सारे विद्यार्थी जनरल बँकिंगमध्ये गेल्याच्या नंतर कट ऑफ मे बी वाढू शकतात त्यामुळं एक बॅलन्स्ड ठेवा प्रिपरेशनमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रात जो पेपर झाला त्याचा चांगला अभ्यास करा सो so दॅट त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या मेन्स मेन्सच्या मेन्सला होऊन जाईल त्यानंतर काहींचं म्हणणं आहे की सर ह्या ओमिक्रॉनमुळं आमच्या ह्या जानेवारीच्या एक्झाम ज्या आहेत त्या पुढे जाऊ शकतात का जानेवारीमध्ये मला चान्सेस कमी वाटतात त्या पाठीमागचं कारण जरी पण सध्या एक ॲव्हरेज केसेस भारतामध्ये आठ ते दहा हजार आहेत आज काल परत का आत्ताच थोड्या वेळा इन शॉर्ट्सवर एक न्यूज आय आय टीची आली होती की समजा असं काही झालंच की केसेस वाढल्या त्यांनी स्टॅटिस्टिक स्टॅटिस्टिकच्या हिशेवरून अभ्यास केला आहे तर असं एकदम दहा हजाराचं बारा चौदा पंधरा हजार तर एकदम ह्या सगळ्या गोष्टी थांबवत नाहीत तो पीक गाठला की त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी मला त्याच्याबद्दल कमी चान्सेस वाटत आहेत की एकदम जानेवारीच्या स्टार्टिंगला ज्यावेळेला तुमच्या हे एक्झाम्स आहेत समजा की त्यावेळेला असं काही होईल त्यामुळे पुढच्या महिन्यातल्या एक्झाम वेळेवर वेळेवरच होतील एकदम असं समजून की त्या एक्झाम पुढं जातील असं समजून तुम्ही तुमचा अभ्यास थांबवू नका पुढचा त्याच्यानंतर जितक्या काही मेन्स एक्झाम किंवा डाऊट क्रिटिंग मी करतो आहे सध्याला मला त्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन तुमच्या मेजर एक्झाम्समधले बऱ्यापैकी क्वेश्चन हे इरेलेवंट वाटत आहेत त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा जसं आपके में नमक है क्या उस हिसाब से मी पहिल्यांदा सांगेन की पहिलं तुमचं जे टार्गेट पाहिजे यार तुम्ही अठरा एकोणावीस वीसचे पेपर करायला हे जास्त सोपं आहे तुम्ही साधा बघा ना डे तुम्ही प्रॅक्टिस मॉक आणि ऑलिबोर्डच्या टेस्ट दिल्या होत्या तुमच्या आय बी पी एस पी ओप्रीच्या आधी किंवा एस बी आय पी ओफ्रीच्या आधी त्याची लेवल बघा आणि ॲक्च्युअल एक्झामची लेवल बघा ॲक्च्युअल एग्जाम सोपी होती त्या एक्झामने घाबरवलं त्या एक्झामने प्रीच्या हिशोबाला घाबरवले तुम्हाला तर त्यामुळं ॲक्च्युअल एक्झामची डिफिकल्टी लेवल कमी आहे तर त्यामुळं मला असं वाटतं की पहिल्यांदा एखादा क्वेश्चन वाचल्याच्यानंतर बेसिकली त्यांचं कॉन्टेंट चांगला आहे नो डाऊट पण एखादा क्वेश्चन वाचल्यानंतर ही जेन्युनली एक्झामची लेवल आहे का काहीतरी विचित्र घाणेडपणा आहे ह्या दोघांमध्ये तुम्हाला स्प्लिट करण्यासाठी की चांगला क्वेश्चन आहे की खराब आहे इरेलेवंट आहे ह्याच्यासाठी तुम्हाला अठरा एकोणावीस वीसचे पेपर मदत करतील मग त्यामध्ये तुम्ही साधारणत चार पेपर आय बी पी एस क्लर्क मेन्स आय बी पी एस पी ओ मेन एस बी आय क्लर्क मेन्स आणि एस बी आय पी ओ मेन्स आणि त्याच लेवलला म्हणजे एस बी आय क्लर्क मेन्सच्या लेवलला ग्रामीणचे पी ओ मेन्स असे पाच जे पेपर्स आहेत हे पाच वेगळे पेपर अठरा एकोणावीस वीसचे पाहिले पाहिजेत केले पाहिजेत के आतापासून जरी तुमची क्लिकल एक्झाम पुढे असेल अपकमिंग अठरा एकोणीसला असेल तसं तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे मला असं वाटतं त्यानंतर तो एक पार्ट चांगला झाल्याच्यानंतर काही लोक फुल अँड टेस्ट मेन्सच्या देत नाहीत त्या पाठीमागचं कारण त्यांना भीती वाटते की मार्क कमी आले तर कसं तर सगळ्यात महत्त्वाचं हो त्याला तुम्हाला फेस करायचं आहे आणि एकदमच आत्ताच भीती वाटत असेल तर आता एक तुम्ही एक काम करायचं तुम्ही कमीत कमी पहिल्यांदा सेक्शन वाईज मेन्सपासून चालू करा आणि हळूहळू फुल अँड टेस्टला ट्रान्सफर करायचं आहे या पद्धतीनं तुम्हाला ह्या शिफ्ट तुमच्या प्रिपरेशनमध्ये करायचं आहे काही लोकांना अजून एक चिंता की मी आत्ता आत्ता स्टार्ट केलं होतं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि आता तर आय बी संपलं आणि जानेवारीपासून मास्तर कोणतीच नवीन एक्झाम सांगत नाही आहे सगळ्यात पहिल्यांदा आर बी आयबद्दल आरबीआय आरबीआय सांगितलं न्यू इंडिया न्यू इंडिया सांगितलं अचानक त्यासुद्धा एक्झाम आता नाही 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 म्हणतोय तर नेमकं माझ्यासाठी नंतर कोणते एक्झाम्स असतील का तर त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतरसुद्धा एक्झाम्स आहेत त्याच्याबद्दलची जशी जशी माहिती मिळाली तशी माहिती मी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल ठीक आहे अजून महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे एक्झाम्सचं तुम जर तुम्ही पाहिलं तर पुढच्या वर्षी मी आधीपासून सांगता आलो की ह्या महिन्यामध्ये शक्यतो एस एस सीचं पु पुढचं कॅलेंडर येऊ शकतं ते कॅलेंडर आल्याच्यानंतर कंटिन्युअस एस एस सीच्या एक्झाम्स आहेत तर जर तुमच्या घरच्यांनी तुम्हाला दोन अडीच महिन्यापर्यंतचा वेळ दिला असेल दोन अडीच वर्षापर्यंतचा वेळ दिला असेल त्याला तेवढा वेळ ह्या एक्झामला आता लागणार नाही कारण की ह्या वर्षामध्ये कंटिन्युअस ते एक्झाम्स लाईनअप असू शकतात तर माझं असं म्हणणं आहे की वेळ जास्त दिला असेल तर बँक एक्झाम्स टिपिकली कमर्शियल बँक म्हणतो मी त्यामध्ये नॅशनलाइज बँक आल्या प्रायव्हेट बँक्स आल्या गव्हर्मेंट बँकसा आल्या याच्यावरती तुम्हाला या जॉबला थोडासा प्रेफरन्स जो तो अलीकडे जास्त यायचा आहे नाही सर तुम्ही असं का म्हणत आहेत तर माझं असं फक्त साधं म्हणणं होतं की ह्याचं मी असं का बोलतो आहे मी असं का म्हणतोय ह्याच्या आधी फक्त एक काम करायचं की एखाद्या एस बी आयमध्ये कधी जो जॉईन झालेला आहे मागच्या सहा महिन्यात त्याची फक्त एकदा चर्चा करायची तर त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं जर घरच्यांनी वेळ दिला असेल तर पुढच्या वर्षी ह्या एक्झामचा जो लाइनअप आहे तो खूप चांगला असू शकतो एस एस सी सी जी एल एस एस सी सी एच एस एल एम टी एस आय एम डीची एक्झाम होऊ शकते जी हवामान खात्याची आहे हवामान खात्याची एक्झाम होऊ शकते पुढच्या वर्षी कॉन्स्टेबल आहे स्टेनो आहे सी पी ओ आहे ह्या सगळ्या एक्झाम पुढच्या वर्षी कमी वेळेमध्ये होऊ शकतात असं मला वाटतं त्या पाठिमागचं कारण की ह्या ज्या एक्झाम की दोन हजार एकवीसच्या कॅलेंडर ज्याच्या परीक्षा बावीसमध्ये होतील त्या पाठिंबाचं कारण नंतर एनार सी टीची घाई गव्हर्नमेंट करेल मे बी त्याच्यानंतर पुढच्या स्टेट इलेक्शन्स मोठ्या राज्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यानंतर सेंट्रलचे इलेक्शन्स पण त्यानंतर लागतात तर त्यावेळेला दाखवायला मे बी काही नाही काही पाहिजे त्यामुळं ह्या एकवीसच्या एक्झाम ज्या बावीसला होणार आहेत तर ह्या वेळेला मला असं वाटतं की एस एस सीच्या एक्झामचा फ्लो जो हो आहे तो जास्त चांगला पुढच्या वर्षी असणार तर घरच्यांनी जर वेळ चांगला दिला असेल तर मला असं म्हणणे की पहिला प्रेफरन्स सध्याला तुम्ही तिकडं द्यायचा आहे त्या पाठिंबाचं कारण सध्याला खूप लोकांना वेगवेगळ्या गोष्टींची भीती काहींना कामाची भीती की एस बी आयमध्ये खूप काम असतं किंवा बाकी नॅशनल बँकांमध्ये काम खूप असतं काहींना त्याच्यामध्ये भीती याच्यामध्ये की प्रायव्हेटायझेशनची भीती या सगळ्यांमुळं ज्यांना इमिजिएट वर्ष दीड वर्षामध्ये लगेचच्या लगेच वर्षभराच्या जॉब पाहिजे त्यांनी नेक्स्ट लगेच लगेच बँक इन्शुरन्सच्या पाठीमागं लागलं पाहिजे पण ज्यांच्या आता आत्ता तर ग्रॅज्युएशन झालेलं नाही घरच्यांनी दोन अडीच वर्षाचा तीन वर्षाचा वेळ दिलेला आहे त्यांनी एस एस सी रेल्वेपासून चालू करायला हरकत नाही तर हे वेगळे वेगळे ऑप्शन्स मला सांगायचे त्याच्या त्यात एस एससीच्या एक्झाम पुढच्या वर्षी कंटिन्युअस लाईनप असू शकतात साधारणतः जानेवारी फेब्रुवारीपासून फेब्रमध्ये तुमची एस एस सीची सिलेक्शन पोस्ट त्याच्यापासून कंटिन्युअस वर्षभर पुढच्या ज्यात त्या ज्यात त्या एस एस सीचं लाईनअप असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की वेळ घरच्यांनी दिला असेल तर निश्चित तुम्ही त्याही पाठीमागं लागलं पाहिजे तर इतक्या जेवढे काही छोटे मोठे मुद्दे होते मला तेवढे कव्हर करायचे आहेत ते मुद्दे मी या निमित्तानं कव्हर केले आणि मधून मंथली सेशनच्या मधून मला असं वाटलं की काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर आपण डिस्कस केलं पाहिजे निश्चित मी मधून मधून येईल आणि ह्या पद्धतीने छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवेल धन्यवाद